श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः। आदि गुरुसी वंदावे मग साधन साधावे। गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील पाप। गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी। तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदय धरू। होता गुरु चरणांचे दर्शन मिळे आनंदाचे अंदन। गुरु पौर्णिमेच्या तुमच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु पौर्णिमा 2023 कधी आहे, गुरु पौर्णिमेचे महत्त्व, गुरु पौर्णिमा म्हणजे काय आणि गुरु पौर्णिमेचा मुहूर्त या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। गुरु पौर्णिमा संपूर्ण भारतभर भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी केली जाते। गुरुंविषयी असे म्हटले आहे, साधकाने जेवढी भक्ती भगवंतावर केली पाहिजे तेवढीच भक्ती त्यांच्या गुरुदेवांप्रती असली पाहिजे। गुरु म्हणजे ती व्यक्ती जी ईश्वर प्राप्तीसाठी योग्य मार्ग दाखविते। गुरुशिवाय या जगात काहीही साध्य होत नाही। चाणक्यसारखा गुरु मिळाला तर सामान्य माणूसही चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो। गुरु पौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक शुभ हिंदू सण आहे। या प्रसंगाला गुरुपूजा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। महाकाव्य संत वेद व्यास यांच्या जन्माच्या स्मरणार्थ दरवर्षी हा सण पूर्ण श्रद्धेने साजरा केला जातो। ऋषी वेद व्यास हे आदरणीय ऋषी आहेत ज्यांनी हिंदू महाकाव्य महाभारतात लिहिले। परंपरेनुसार त्यांना चार वेदांमध्ये वेदांच्या मंत्राचे संकलन आणि 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्रांचे लेखन मानले जाते। गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी लोक त्यांच्या गुरुची पूजा करतात। आध्यात्मिक दृष्टीने गुरु हे प्रत्येकाच्या जीवनातील मार्गदर्शक आहेत। गुरु पौर्णिमा 2023 3 जुलैला आहे। 3 तारखेलाच आषाढ महिन्याची पौर्णिमा आहे। या दिवसाला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात। गुरु पौर्णिमेचा मुहूर्त थोडक्यात आपण बघूया। गुरु पौर्णिमा 2 जुलै रोजी 8:21 सुरू होईल आणि 3 जुलै रोजी 5:08 संपेल। त्यामुळे 3 तारखेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। गुरु हा शब्द 2 शब्दांच्या संयोगाने बनलेला आहे, गुरु प्लस रु, ज्यामध्ये गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश। या पवित्र शब्दांच्या संयोगाने तयार झालेला गुरु हा शब्द जीवनातील अंधारातून आपल्याला बाहेर काढून प्रकाशाकडे घेऊन जातो। या दिवशी आपल्या शिक्षकांचा देशभरात वेगवेगळ्या प्रकारे सन्मान केला जातो। आयुष्याच्या या वाटेवरी मज गुरुचे आशीर्वाद लाभावे। ज्येष्ठ कनिष्ठ भेद न कुठले, प्रत्येकाकडून मज धडे आयुष्याचे मिळावे। आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे खूप महत्त्व आहे। आपल्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने भरणारा गुरुच आहे। अशा पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला असे मानले जाते, त्यामुळे त्यांच्या नावावर याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। त्यांनी प्रथमच संपूर्ण मानवजातीला वेदांचे ज्ञान दिले होते। वेदांचे तत्वज्ञान मानवजातीमध्ये प्रथमच आल्यामुळे त्यांना प्रथम गुरुचा दर्जा देण्यात आला। तेव्हापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो। गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा। जेते आपापल्या परीने आपापल्या गुरूंची पूजा या दिवशी करत असतात। गुरूंची उपासना आराधना करून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करत असतात। तुम्हाला या अशा गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।